विदर्भातील 62 जागांपैकी 36 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत. विदर्भात भाजप आणि ठाकरे गटात केवळ 3 जागांवर लढत होणार. 288 पैकी 51 जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत. 51 पैकी 45 जागांवर शिंदे गट विजयी होणार, तर दिवाळीनंतर उद्धव ठाकरे संपलेले असेल योगेश कदमांची प्रतिक्रिया. बदलापूरचे शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंकडून ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेट, भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट, राजकीय चर्चांना उधाण. अजितदादांच्या भेटीनंतरही चिंचवड मतदारसंघात नानाकाटे बंडखोरीवर ठाम. भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात नानाकाटे अपक्ष निवडणूक लढवणार. इंदापुरातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. जनतेनं निवडणूक हाती घेतली, मी निवडणूक लढणारच, प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. धुळ्यातील 5ही मतदारसंघात महायुती आणि मवियासमोर बंडखोरांचं आव्हान. उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. कराडच्या भाजप उमेदवार अतुल भोसलेना यशवंत विकास आघाडीचा पाठिंबा. खासदार उदयनराजे भोसलेंच्या पुढाकारानं यशवंत विकास आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव यांचा निर्णय. नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघात आयत उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्याचा विरोध. सुहास नाईक यांना अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करत आपल्या उमेदवाराला विजय करा. भाजप नेते सुभाष भामरे यांचा भाजप बैठकीत नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात विजयकुमार गावित यांच्याकडून भेटीगाठींना सुरुवात. गावितांकडून नेते मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगेंचा शरद पवार गटात प्रवेश. काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात असणारे अजित गव्हाणे यांनी तुतारी हाती घेतली. मनसेच्या दीपोत्सव ठाकरेंच्या रडारवर. मनसेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाची ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहितेचं हे उल्लंघन असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचं कार्यालय फोडलं. मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरेंनी विरोधी उमेदवाराशी हातमिळवणी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. भाजपने माझं घर फोडून माझ्याच बायकोला माझ्या विरोधात उभं केलं. ही अटलजींच्या काळातली पार्टी राहिलेली नाही. हर्षवर्धन जाधवांचा भाजपवर निशाणा. निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी. हे भाषांतर द ट्रम्पेट चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच होणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा. लोकसभेला पराभूत झाल्यानं दानवेंवर माणसं हाकाळण्याची वेळ आली. रावसाहेब दानवेंच्या भोकरदन मधील व्हायरल व्हिडिओवरून कल्याण काळेंचा टोला. चांदवडमध्ये भाजपचे डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रचाराला सुरुवात. इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेत वाढवले नारळ. जळगाव तालुक्यातील गावांमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या प्रचाराचा जोर वाढला. कार्यकर्त्यांचा नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रचार आली सहभाग. प्रचार साहित्याच्या दरात 25% वाढ. प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड फ्लेक्सच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम. नागपूर अधिवेशनाची प्रक्रिया सुरू. अधिवेशनाची तयारी सुरू करण्याचे नागपूर विभागीय आयुक्तांना आदेश. सूत्रांची माहिती. जळगावमधील 7 मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोऱ्यात एकाच नावाचे उमेदवार. 7ही मतदारसंघात सारख्या नावाच्या उमेदवारांचे अर्ज वैध. परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार. नावा साधर्म्य असल्याने मवियाचे उमेदवार विशाल कदम यांना फटका बसण्याची शक्यता. जळगाव शहर मतदारसंघातून मविया उमेदवार जयश्री महाजनांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी 2 उमेदवार, तर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या नावाशी साधर्म्य असलेला 1 उमेदवार रिंगणार. पुणे शहरात 8 मतदारसंघात 33,81,384 मतदार. त्यापैकी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार. कसबा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त. 1,43,654 महिला मतदार, तर 39,944 पुरुष मतदार. वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था, अपुऱ्या आरोग्य सुविधा अशा विविध समस्येमुळे पुण्यात कंटोनमेंट मतदारसंघात नाराजी. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही तोडगा नाही. नंदुरबार जिल्ह्यात मतदार यादीत नाव शोधण्यासाठी नागरिकांची लगबग. निवडणूक शाखेत मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांची गर्दी. नाशिकमधील नाराजांची गिरीश महाजन यांच्याकडून मनधरणी सुरू. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, पूर्व मतदारसंघात मनधरणीचे प्रयत्न. नाराजीचा फटका बसू नये यासाठी खबरदारी. पुणे महानगरपालिकेच्या सेवेला 71 जणांकडून रामराम. कामाचा वाढता व्याप आणि वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा.
सीएमपीच्या 967 बस निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बुक, प्रवासी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। दिवाळीनंतर प्रचारसभांचा धुरळा, भाजपच्या राज्यभरात 100 अधिक तर उद्धव ठाकरेंच्या 20 ते 25 सभा होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा धुळ्यात होईल। 8 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेसाठी 45 एकर मैदानावर तयारी सुरू। आंबेडकरांवर एंजियोप्लास्टी करण्यात येणार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर, पुत्र सुजात आंबेडकरांची माहिती। चोपड्याचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका, प्रभाकर सोनवणेंवर जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची पुत्र दिनेश सोनवणेंची माहिती। उल्हासनगर मतदारसंघात 17 लाखांची रोकड जप्त, नाकाबंदी दरम्यान भरारी पथकाची कारवाई। नंदुरबारच्या शहाद्यातील उकलापाणी गावात साठवून ठेवलेल्या बनावट दारूवर म्हसावत पोलिसांची धाड, पोलिसांच्या धडक कारवाईत 2,47,000 मद्यसाठा जप्त। वरळीत दक्षिण विभागात अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत माजी नगरसेवक आणि नागरिकांचा जल अभियंत्याला घेराव, आश्वासन देऊनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिक आक्रमक। विधानसभा निवडणुकीमुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आनंदाच्या शिधापासून वंचित, आचारसंहितेमुळे 2,70,000 कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार नाही। टोमॅटोच्या दरात 20% घसरण, भाजीपाला बाजार समितीमध्ये टोमॅटोसह इतर भाज्यांची आवक जास्त झाल्याने दर कोसळले। नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली, अंबाझरी परिसरात सर्वाधिक हवा प्रदूषित, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 147 इतका नोंदवण्यात आलाय। दिवाळीनिमित्त भाडेवाढ करणाऱ्या 12 खासगी बसेसवर आरटीओची कारवाई, 96 बसेसची तपासणी। मनवाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस साजरा, कर्मचाऱ्यांनी पहाटे केक कापून केलं सेलिब्रेशन। पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध। सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये दिवाळीनिमित्त विशेष दौंड कलबुर्गी रेल्वे सुरू, दिवाळी विशेष रेल्वेगाडीचे आगमन होताच माढा प्रवासी संघटनेकडून लोको पायलट यांना पेढावरून स्वागत। दिवाळीच्या दरम्यान विविध कारवाईमध्ये 688 किलो मिठाई जप्त, नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। माढा तालुक्यातील खैराव गावाच्या सीना नदीत बुडालेल्या 4 ऊसतोड मजुरांचा शोध सुरू, सीना कोळेगावच्या पाण्याचा विसर्ग कमी केला असून जिल्हा आपत्कालीन पथकाकडून मजुरांचा शोध। नोव्हेंबर सुरू होताच महागाईचा झटका, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 62 रुपयांची वाढ। 5 महिन्यात अद्ययावत रुग्णवाहिका, राज्याचा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय।